गजानन थरपोळे जी उपस्थित आहेत. खरं तर गेली 8-10 दिवस मीच एक ठरवून ब्रेक घेतलेला होता, त्यामुळे बऱ्याचशा घडामोडी मला काही माहीत नव्हत्या की नेमका 8-10 दिवसात काय राजकीय उलथापालथी झालेल्या आहेत. त्यातल्या 2-3 गोष्टी मला जेव्हा आल्यानंतर कळल्या तेव्हा मला असं वाटलं की त्यावर बोललं पाहिजे. अर्थात तानाजी सावंतांवर मी नंतर कधीतरी बोलेन, कारण एका वेळेला एक विषय घ्यावा आणि त्यावरती बोलावं. त्यामुळे सावंतांचा विषय फार निभूतीने आणि फार सविस्तर घेतला जाईल नंतर. परंतु कालची एक घटना जी मला फार उशिरा रात्री कळली की औरंगाबादच्या एका आमदाराने अत्यंत सवंग आणि थिल्लर भाषा केली. अशा काही लोकांची आता नावं घेऊनही मोठं करावं असं वाटत नाही, कारण त्याचा फायदा त्यांना होतो हे मला लक्षात आले. कारण जो जास्तीत जास्त सवंग आणि थिल्लर बोलू शकतो त्याला आम्ही लिफ्ट देणार असं बहुतेक शिंदे गटांनी ठरवलं दिसतंय. त्यामुळे सवंग आणि थिल्लर भाषा करणाऱ्या लोकांना प्रवक्ते वगैरे करण्याची सुद्धा आता होड लागलेली आहे. असो, मला त्यांच्या संबंधाने काहीच बोलायचं नाही, कारण